आपण कुठे चाललोय आज अन्वी पॉटरीमध्ये अन्वी पॉटरीमध्ये चाललो हा तर मग कुठे इंदापूरला अन्वी पॉटरीमध्ये जाणार आहे अन्वी पॉटरीमध्ये आमची मावशी एक आर्टिस्ट आहे चांगली हा तिचे सगळे वर्क बघायला हा हा आणि आज आपण तर बुलेटवर नाही जाणार आहे ना तर आज आपण कशावर जाणार आहे मग तिथे पतंग पण उडवणार आहे ना आपण तिथे इंदापूरला आम्ही पतंगही उडवणार आहे खूप छान माझे बाबा पतंग एक्सपर्ट आहे आम्ही आता पतंगही घेऊन चाललोय पतंग पण आहे आपल्याकडे आहे मांजी माझ्या भावाकडे मांजा कोणाकडे रामकडे आहे का दाखव तू हा बघ मांजा आहे मांजी आहे तुम्ही सगळा प्लीज आमचा व्हिडिओ लाईक कराल कमेंट पण कराल आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमची मुंबई टू इंदापूर ट्रिप तर त्याच्यामधून आम्ही नवी मुंबईनी जाणार आहे आम्ही युट्यूब व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे आणि तुम्हाला पाठवणार पण आहे आतापासून आम्ही सुरू करतोय आमच्या सौ पण आता येतात आहेत चला गणपती बाप्पा प्रवास आपला किती 3.5 तासाचा आहे तुम्ही पटच्या लोक चांगलं शांतपणे बसायचं आपण थोडे तुमचे आवडीचे गाणे वगैरे पण लावू हाय आता आम्ही जवळपास नवी मुंबई क्रॉस केले आता पनवेल आले हाय कर राम प्रसन्न खूप छान सूर्योदय होतोय मी तुम्हाला दाखवते हा लगेच माझे बाबा सध्या गाडी चालवतात ते आम्ही गाडीमध्ये बसले लहान असतात ते कधी मोठे नसतात म्हणजे सूर्य पहा ऊर्जा सूर्याचं दर्शन घ्या आणि प्रार्थना करायची सूर्यासारखं तेज आमच्या मध्ये येऊ द्या थोडस सगळे लोक सकाळी सकाळी छान सूर्याचं दर्शन घ्या सनराईज अजून एक मी सूर्याचा मंत्र म्हणते ऐकून घ्या ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा संनिविष्ट केयूरवान मकर कुंडलवान किरीटी सूर्याची स्तुती ही आम्हाला शाळेत शिकवत होती सगळं ते बघ तो दिसतोय कर्नाळा फोर्ट अंगठ्यासारखा पाणी पण नाही पिलं पाणी द्यायला पाणी दिलं होतं ते पिलं नाही पाणी पण नाही पिलं म्हणे बघ हे मस्त हॉटेल आहे इकडे काय ऑर्डर करणार आहे मग मी वडापाव आणि मिसळ पण सकाळपासून हिने पाणी पण नाही का नाही पिलं ते विचारा जरा उपास होता म्हणून उपास होता का उपास उपासामध्ये वडापाव खाल्ला तर चालतो ना आता सोडला मी उपास आवडलं का तुला
इंदापूरच्या जवळ आता आपण इथे आलो आहे. आता चालू आहे हा रस्ता किती मस्त आहे. फायनली आपण पोहोचलो ना. काय झालं, हिची बॅटरी डाऊन झाली, ऊर्जाची बॅटरी डाऊन झाली एकदम. राम पण झोपून गेला. आता ऊर्जा म्हणते काय बोलणार, आपण काय करणार, पोहोचलो तर एकदा चला. अशा प्रकारे आपण अनवी पॉटरीला पोहोचलो आहे आता. ऊर्जा आणि रामची बॅटरी डाऊन झाली आहे आणि ऊर्जा फक्त ठीक आहे ठीक आहेच करते. महादेश्वर झोपले आहे, उठले आता, ते पोहोचले. ऊर्जा एकदमच खुश झाली. काय नाही, चला. अनवी पॉटरी स्टुडिओ मास्टर सिरामिक आर्टिस्ट संदीप मंचेकर यांचे साकार केलेले स्वप्न आहे. इथे आर्ट स्टुडंट्स रेसिडेन्सी करता, पॉटरी शिकण्याकरता आणि त्यांचे आर्ट आणि क्राफ्टचे नॉलेज वाढवण्याकरता एनरोल करू शकतात. संदीप मंचेकर यांनी त्यांचा सिरामिक्सचा प्रवास वयाच्या 8 वर्षापासूनच सुरू केला. लहानपणापासून पॉटरी प्रॅक्टिस करत त्यांनी प्रेस्टिजियस JJ स्कूल ऑफ आर्टमधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले आणि तेव्हापासून आपले आयुष्य पॉटरीच्या कलेचा विस्तार करण्यात डेडिकेट केले. ही वूड केलेला आहे ऊर्जा, फास्ट वूड केल म्हणजे लाकडं टाकून करतात ती, तिथे माती बनवतात. कुठे आलो आपण, स्टाईलच मारायची आहे तिला फक्त. आणि एक हॉटेल मध्ये पहिले जेवलो होतो, मग आम्हाला अजून नकोय. या सगळे फर्नेस आहेत का सध्या? बस ते वर पाव खाल्ला होता एका हॉटेल मध्ये. फ्रेश कोथिंबीर आहे का उरण एकदम. पॉटर्स व्हील्स, गॅस आणि इलेक्ट्रिक किल्न्स, स्लॅब रोलर्स, प्लग मिल्स इत्यादी साधनांनी आणि उपकरणांनी सज्ज असा हा अनवी पॉटरी स्टुडिओ आर्टिस्ट आणि प्रोडक्शन पॉटर्सला अवेलेबल आहे. इथे आर्टिस्ट त्यांचे आयडियाज घेऊन येतात आणि फिनिश प्रोडक्ट साकार करून घेऊन जातात. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या बॅचमेट्सला बोलवलं 50 बॅचमेट जे जे चे आणि प्रत्येकाच्या नावाने एक एक झाड लावलं लाईन मध्ये तिकडे. फंक्शनल स्टुडिओ आहे.
दादा मिर्ची मावशी मोहंती सर आय आय टी आय डी सी चे हे त्यांच्याकडचं मड हाऊस आहे रेसिडेन्सी आय आय टीच्या मुलांसाठी आणि हे अन्वी पोट्रीच्याच युनिटचा एक भाग आहे आणि इथे काही स्टुडंट्स आर्ट स्टुडंट्स आणि एमडेसचे स्टुडंट्स येतात राईट स्टे करता मास्टर्स डिझाईनचे स्टुडंट्स येतात असं कोणी रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिसेससाठी इथे येऊ शकतं निसर्गासोबत राहून आणि रोजच्या धकाधकीमधनं ब्रेक घेऊन एक चांगला प्रयत्न करू शकतात नवीन काही संशोधन करायचं ट्रीट ट्रीट इथे सगळे केटल वगैरे असतात काय काय आम्ही चुले मांडले किचन बाहेर नाही हे स्टुडंटनी बनवलेलं आहे आणि मोस्टली जे डेकोरेशन जे वरचं आहे त्याच्यातच आंघोळ करायची पाणी तिथून जे ऍब्सॉर्ब होऊन जाईल ते झाडांना सगळीकडे मिळतं चारी बाजूला आतली अंडरग्राऊंड पाइपिंग आहे बाहेर एकदम एक्झॉटिक कॉटेज वाव ऊर्जाताई कसं वाटतंय तुम्हाला इथे थंड थंड वाटतंय का खरंच आला पाहिजे इकडे त्यांच्याकडे आता पूर्ण सोलार पॅनल बसवले काय येईल एकदम फायरलेस किचन अगेन सहजे सांगतात ना शेकोटी बनवतात ते फक्त पितळेच बेसिन मस्त पैकी चर्चासत्र होतात खूप मोठे मोठे लोक इथे येऊन हे करतात बरं की मला काही नवीन आयडिया करायची डिस्कशन एकदम आयसोलेशन
पडली। हाय, आम्ही आता सध्या पतंग उडवतोय। मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तसेच माझे बाबा पतंग एक्सपर्ट आहे। तुम्ही बघता जे वेळी पतंग ही खराब आहे म्हणून ते उडवतही आहे। चला आता आपण दुसऱ्या टीम कडे जाऊया, प्रतियोगिताच्या दुसऱ्या टीम कडे आपण बघूया त्या काय ते लोक काय करतात। खास उरणा बडे त्यांनी फाडला तो पण। सध्या टीम टू काही करू शकत नाही कारण की त्यांची फटांग त्यांच्या एक्सप्लोररने फाटून। अहो पहा टीम वनची पतंग किती वर उडली। बाबा किती वर नेली हो गप्रमध्ये येत असते। आता मी तुम्हाला दाखवते टीम टू पण आपली पतंग परत सरळ करत आहे। टीम टू ची पतंग ही होते। मी दाखवते कशी चालली वर दादूची पतंग। आता आपलं आता पेट पूजाची वेळ झालेली आहे। मग पेट पहिले पेट पूजा जेवण झाल्यावर थोडी पॉटरी वरण आहे। हे बघ आता खड्डा पहिले सेंटरला ठेवायचं, मग खड्डा करायचा आणि मग ही दोन बोटांमध्ये माती करून वरती उचलायची आणि मध्ये पाणी घेत ग्लास झाला। हे बघ याचा वास पण करू शकतो, बंद केलं तर वास होतो। फ्लॉवर पॉट थोडा मोठा कर मावशी ग्लास। मी झाली सॉसर, तो त्याला हँडल लावला तो खूप
फक्त मावशी आणि ते आवडतो कशाला काय बघ तुझ्यासाठी छोटा पिल्लू करते मी माझ्यासाठी पण ग्लास कर आसान दिखता है लेकिन काफी मशक्कत करनी पड़ती है जादूगर की तरह भाई साहब आपका दिमाग कहीं और आपके हाथ कहीं और मामा हम के पिता को ऐसा नहीं बोलने का दादू तू काय बनवलं अरे अरे दाखव ना मी तुला जाती अजून एक बनवतो हां कर कर लवकर छोटा बनवतो पोळीचं कसं करायचं कणकेचा छोटा बनवतो पंचरंगी बाउल नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली त्याबद्दल संदीप सरांचे शतशः आभार आणि त्यांची लाडकी विद्यार्थिनी श्रद्धा हिची की तिने आम्हाला इन्सिस्ट केलं नसतं तर आम्ही या चांगल्या दिवसाला मुकलो असतो इथे आम्ही मनमुराद आनंद लुटला पॉटरी गेली घरचं जेवण जेवलो मुक्त विहार केला आपला टूर आता संपत आलेला आहे की नाही आणि ऊर्जाची एनर्जी आता परत थोडीशी कमी व्हायला लागली आहे तर आता आपण आपला ब्लॉग आज इथे संपवू आणि मग आपला जो भंडारदऱ्याचा जो नेक्स्ट ब्लॉग आहे त्याच्यात भेटू काही दिवसानंतर बाय ओके तोपर्यंत बाय
आणि तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि शेअर करा. बाय बाय बाय. Bye. Bye.